शुक्रवारी बावीस ऑक्टोबर रोजी करी रोड येथील महादेव पालव मार्गवर वन अविघ्न पार्क या साठ मजली इमारतीच्या एकोणीसाव्या मजल्यावर सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटाच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर आग लागली आगी स्वतःचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या सुरक्षा रक्षकाचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला असून अरुण तिवारी असं या तीस वर्षीय व्यक्तीचं नाव आहे त्यानंतर अग्निशमन दलासह सर्व संबंधित यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आगीचं स्वरूप वाढल्याने इतर ठिकाणांहून देखील अग्निशमन यंत्रणांना बोलवण्यात आलं सुमारे चौदा बंब नऊ जम्बो टँकर एक नियंत्रण कक्ष वाहन नव्वद मीटर उंचीची एक आणि पंचावन्न मीटर उंचीची एक अशा दोन शिड्या आधी मिळून चाळीस वाहने घटनास्थळी तैनात होती या यंत्रणेच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आगीचं प्रमाण एवढं जास्त होतं की दुपारी लागलेली आग संध्याकाळी पाच च्या सुमारास पूर्णपणे विझवण्यास अग्निशमन दलाला यश आलं परंतु ही आग शमवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला यातील एक महत्वाची अडचण म्हणजे इमारतीची उंची व वन अविघ्न इमारतीची उंची जास्त होती शिडीपेक्षाही जास्त उंचीच्या ठिकाणची जा आग विझवताना अनेक अडचणी येतात वन अविघ्न इमारतीमध्ये एकोणीसाव्या मजल्यावर शिडी फक्त अठराव्या मजल्यापर्यंत गॅलरी पर्यंतच पाणी पोहोचू शकत होत साधारणपणे उंचावर लागणाऱ्या आगींच्या घटनांमध्ये जास्त उंचीची शिडी घेतली तरी हवेच्या वेगावर तिची परिणामकारकता अवलंबून असते सत्तर मीटरची शिडी अठराव्या मजल्यापर्यंत पोहोचू असू शकते शंभर मीटरची शिडी साधारणपणे एकविसाव्या मजल्यापर्यंत पोहोचू शकते मात्र इतक्या उंचीवर जर हवेचा वेग जास्त असेल तर या शिड्या आपोआप बंद होतात त्यांच्यामध्ये ऑटोमॅटिक सेन्सर्स बसवलेले असतात त्यामुळे जास्त उंचीवर आग विजवण्यासाठी पोहोचणं कठीण होत गेल्या दहा वर्षांमध्ये मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी अठ्ठेचाळीस आगीच्या दुर्घटना घडल्या असून यापैकी पंधराशे अडुसष्ट आगीच्या दुर्घटना गगनचुंबी इमारतीमध्ये घडल्या त्यातच या घटनेमुळे मुंबईतील बहुमजली इमारत इमारती पालिकेच्या आल्यात दिवसेंदिवस बहुमजली या नागरिकांसाठी असुरक्षित त्यामुळेच मुंबईतील इमार या इमारतींच्या अग्निप्रतिबंधक यंत्रणेची कसून तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय या यंत्रणेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या सोसायट्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे सरकार मान्य संस्थेमार्फत बहुमजली इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणा सक्षम असल्याचं प्रमाणपत्र जानेवारी आणि जून मध्ये अग्निशमन दलाला सादर करणं सोसायट्यांना बंधनकारक करण्यात आलंय मात्र काही सोसायट्या या नियमाला बगल देत असल्याचं आगीच्या दुर्घटनांवरून उघडकीस आलंय अविघ्न पार्कच्या एकोणीसाव्या मजल्यावर लागलेल्या आगीची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन नियमांचं पालन न करणाऱ्या सोसायट्यांविरोधात कायद्याचा बडगा उघडण्याचा निर्णय घेतलाय महाराष्ट्र आग प्रतिबंधक आणि जीवरक्षक उपाययोजना दोन हजार सहातील तरतुदींची बहुमजली इमारतींमध्ये अंमलबजावणी करण्यात आली आहे की नाही याची पाहणी करण्यात येणार आहे पाहणी दरम्यान त्रुटी आढळल्यास संबंधित सोसायटी कारवाईस पात्र ठरेल गेल्या तीन चार दशकांमध्ये मुंबईमध्ये पुनर्विकासाचे जोरदार वारे वाहू लागलेत अनेक चाळींच्या जागी बहुमजली इमारती उभ्या राहिल्यात बहुमजली इमारतींची संख्या वाढू लागल्यात पण या घटनेनंतर अशा इमारती रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने किती योग्य आहेत यावर प्रश्नचिन्ह उभे राहिलेत